राम किसनारी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आळंदी क्षेत्रामध्ये या ज्ञानेश्वर घाटावरती आहोत। या ठिकाणी परभणी जिल्ह्यामधून आलेली जी दिंडी आहे, जे दिंडी सोहळा आहे, परभणी जिल्ह्यातून इथपर्यंत आलेला आहे आणि आज आळंदी क्षेत्रामधून तुम्ही पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात, त्याविषयी आपण काय सांगाल? साहेब, याविषयी आमचे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हरिभक्तप्रायण मोहनदादा फुकाणे यांच्या दिंडीमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेलो आहोत आणि आमचा म्हणजे हा सुखसोहळा स्वर्गी नाही असं माऊलीच्या परंपरेने आम्ही यांच्या दिंडीत चालतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो। माऊली आमच्या शेतकरी बांधवाला एवढी प्रार्थना द्यावाय की एवढा पाऊस पडावा आणि सुखी समृद्धीत आमचे भजनी मंडळ नांदाय, सगळे सरे त्रिभुवनातले लोक नांदायत, आमचा एकटा जिल्हा आम्ही म्हणत नाहीत। तुम्ही किती वर्षांचे? आम्ही जे 11 वर्ष झालं, 11 वर्ष आहे येणं आम्हाला घरी नाही आनंद, आम्हाला घरी आम्ही ना मालका संघ भांडणं करून येतो, घरी एवढी ना गेले तर मालका संघ भांडणं करून येतो, पण आम्हाला सुटत नाही, रात्रंदिवस झोप येत नाही। माऊलीचा सोहळा जाणार म्हणलं की आम्हाला झोप कसली भाटकाच येणार नाही, फक्त सोहळाच आमच्या डोळ्यासमोर दिसतो, एवढा आनंद आहे आम्हाला। व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज।